बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. मॉर्निंग, मी प्रियंका. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत 4 पदकं खिशात घातली आहेत. यामध्ये 2 सुवर्ण पदकांसह 2 रौप्य पदकांचा समावेश आहे. यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असून दर दिवशी पदकं खिशात घालत आहेत. भारताचे वेटलिफ्टर दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. काल जिंकलेल्या 4 पदकांमुळे भारताची पदक संख्या 13 गेली आहे. इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये सुरू कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये भारताने आणखीन एका सुवर्ण पदकावर नाव कोरलं आहे. भारतीय महिलांच्या ग्रुपने लॉन बॉल स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 17-10 फरकाने मात देत सुवर्ण पदक जिंकलंय. विशेष म्हणजे इतिहासात प्रथमच भारत लॉन बॉल्स मध्ये सुवर्ण पदक जिंकू शकलाय. संघातील रूपाराणी, नयन मोहिनी, पिंकी आणि लवली चौबे या चौघींनी कमाल कामगिरी करत भारताला गोल्ड मिळवून दिलंय. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. सत्ता संघर्षाची सुनावणी विस्तारित पीठाकडे की घटनापीठाकडे जाणार किंवा निवडणूक आयोगाच्या नोटीशीला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देणार या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या सुनावणीमध्ये मिळणार आहेत. सरन्यायाधीश रमन्ना यांच्या अध्यक्षतेखाली 3-सदस्यीय पीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. मागच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही बाजूंना या प्रकरणात काय घटनात्मक मुद्दे आहेत याचा तपशील द्यायला सांगितला होता. दोन्ही बाजूंना 27 जुलैपर्यंत आपापले मुद्दे द्यायचे होते. त्यानुसार हे प्रकरण घटनात्मक पीठाकडे सोपवण्याची गरज आहे की नाही याचा विचार सर्वोच्च न्यायालय आज करणार आहे. 11वी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. 25 जुलैपासून पहिल्या प्रवेश फेरीला सुरुवात झाली आहे तर 3 ऑगस्ट म्हणजेच आजपासून पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. 1 महिन्यांपेक्षा अधिक काळ रखडलेली 11वी प्रवेश प्रक्रिया आता पुन्हा एकदा CBSE 10वी निकालानंतर सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजमध्ये 6 ऑगस्टपर्यंत आपली प्रवेश निश्चित करायचे आहेत. आज सकाळी 10 वाजता या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरातील मुख्य मार्गावरील रोड दुभाजकाच्या मधोमध लागवड केलेल्या झाडाची स्वच्छता करून ती सुरक्षित करण्यात यावी अशी मागणी तालुका काँग्रेस पर्यावरण विभागाने केली आहे. चिमूर तालुका काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष प्रदीप तळवेकर यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद चिमूर येथे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना नगर परिषदेचे अधीक्षक प्रदीप रणकाम यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. दरम्यान तालुका अध्यक्ष प्रदीप तळवेकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे यांसह अनेकांची उपस्थिती होती. शहरामध्ये मार्गक्रमित करीत असताना शहरात उभारलेल्या डिव्हायडरवर जी वृक्षाची लागवड झालेली आहे त्या वृक्षाच्या लागवडीसोबतच काही कचरा, गवत काढी, बाबडीचे झाडं वगैरे जे उभे झालेले आहेत त्यांना व्यवस्थित कटिंग करून त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावून योग्य ती साफसफाई व्हावी जेणेकरून नगरीमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला एक स्वच्छ आणि सुंदर असं शहर दिसावं या अनुषंगाने आज चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तसेच पर्यावरण विभागाच्या वतीने आपण मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. त्या संदर्भात व्यवस्थित कारवाई व्हावी आणि जनतेला याचा एक चांगला प्रतिसाद मिळावा या हेतूने निवेदन दिलेलं आहे. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. डोंबिवलीत शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेमध्ये शिवसैनिक आणि शिंदे गटात जोरदार राडा झालेला काल पाहायला मिळालाय. यामध्ये मध्यवर्ती शाखेचा ताबा घेण्यासाठी आलेल्या शिंदे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये चांगली जुंपलेली पाहायला मिळालं. यामध्ये शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख आणि महिला शिवसैनिकांना मारहाण झाली असल्याचं शहर प्रमुख विवेक खामकर यांच्याकडून सांगण्यात आलंय.
तसेच आम्ही शिंदे समर्थक आहोत आणि आमच्या शिंदे साहेबांचे फोटो बॅनर ऑफिसमधून उतरवले जात असतील आणि ते तुम्हाला पुन्हा लावून देत नसतील तर कोणीतरी यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे होता। मी शिंदे साहेबांचा सच्चा समर्थक म्हणून ते काम आज केलेलं आहे असं माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आलंय। यावेळी घटनास्थळी पोलीस आल्यानंतर शिंदे समर्थकांकडून पोलिसांना तसेच वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना देखील धक्काबुक्की करण्यात आली आहे। कोतवाल पणजी प्रमाणपत्र बनवून देण्याच्या कामासाठी 4000 रुपयांच्या लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती 3500 रुपयांची लाच स्वीकारताना गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी पंचायत समिती येथील आरोग्य सेवक रामचंद्र पाटेवार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले। या कारवाईमुळे पंचायत समिती विभागात खळबळ उडाली आहे। तक्रारदार यांनी पत्नीच्या नावे आरोग्य सेवक रामचंद्र पाटेवार यांच्याकडे कोतवाल पणजी प्रमाणपत्र बनवून मागितलं असता आरोग्य सेवक रामचंद्र पाटेवार यांनी काम करून देण्यासाठी 4000 रुपयांच्या लाच रकमेची मागणी केली होती। शिंदे समर्थक आणि शिवसेना यांच्यामध्ये काल राडा झाल्यानंतर डोंबिवलीमध्ये शिंदे समर्थकांनी डोंबिवलीत शहरभर सभासद नोंदणीचे बॅनर लावत आणि सर्वेश हॉल येथे सभा घेत शक्ती प्रदर्शन केलंय। तसेच यावेळी हजारो सदस्य नोंदणीचे फॉर्म त्यांनी वाटले आहेत। यावेळी शिंदे समर्थकांनी एकच गर्दी केली होती। दरम्यान शिंदे समर्थक आणि जिल्हा प्रमुख यांना राड्याबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की शाखा माझ्या बापाची प्रॉपर्टी म्हणून त्याच्यावर कोणी हक्क सांगू नये, ती शिवसेनेची प्रॉपर्टी आहे आणि निश्चितपणे ती शिवसेनेची राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। निश्चितपणे त्याची पूर्ण माहिती घेतो, परंतु कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती न करता शिवसेना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करणारे, परंतु एखादी शाखा माझ्या बापाची प्रॉपर्टी आहे म्हणून त्याच्यावरती कोणी हक्क सांगू नये, ती शिवसेनेची प्रॉपर्टी आहे आणि निश्चितपणे ती शिवसेनेची राहणार। गडचिरोली शहरातून निर्दयतेने कोंबलेल्या परिस्थितीमध्ये गाई बैलांची वाहतूक करताना एका 10-चाकी ट्रक वाहनावर पोलिसांनी धाडसी कारवाई केली आहे। कत्लीच्या उद्देशाने गोवंश तस्करी होत असल्याचं उघडकीस आल्याने श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर लोकांची धार्मिक भावना भडकवणारा प्रयत्न होत असल्याची चर्चा गडचिरोली शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। गोरक्षकांच्या गोपनीय सूचनेवरून 35 मुक्या जनावरांचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आलंय। या कारवाईमध्ये आरोपी सुरेंद्र सिंग, विकास यादव, भोला जीवनगिरी, नितीश यादव या 4ही जणांना अटक करण्यात आली असून आरोपींच्या विरुद्ध गोरक्षण अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे। आता राऊतांच्या अटकेनंतर शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे। त्याचे पडसाद शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनाच्या अग्रलेखातही उमटत आहेत। दुकान बंद करायचं आहे काय असा सवाल सामनातून एकनाथ शिंदेना परखडपणे विचारण्यात आलाय। भाजपच्या मनामध्ये बऱ्याच काळापासून शिवसेना संपवण्याचा डाव होता, तो डाव तडीस जात नव्हता। शेवटी शिंदे व त्यांच्या समर्थकांवर ईडी वगैरेची तलवार लावून त्यांनी शिवसेना संपवण्याचा डाव टाकलाच, पण आता तोही डाव उलटताना दिसत आहे। शिवसेना नवी उभारी घेत आहे असंही सामनात म्हणण्यात आलंय। या बातमीसोबतच गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहत राहा News24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।